वस्त्रनिकेतन सलगरे 40,000 स्क्वेअर फुटाचे भव्य वस्त्रदालन, सर्वच ब्रँड एकाच छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स, कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत स्वीकारण्याची व्यवस्था, संपूर्ण कपडे बजेटमध्ये, मिलमधून डायरेक्ट ग्राहकांपर्यंत, संपूर्ण परिवाराची लग्नबस्ता व अहेराची खरेदी एकाच ठिकाणी, रवींद्र वस्त्रनिकेतन, मुक्काम पोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। खानापूर मतदारसंघातली जनता आणि नेतेही संभ्रमात, नेते अडकले जरतरच्या राजकारणात। नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूजमध्ये आपलं स्वागत। खानापूर मतदारसंघातील जनतेची व नेत्यांची सध्या संभ्रमित अवस्था आहे। कोण कुठल्या पक्षातून उभे राहणार, कोण कुणासोबत जाणार, याचा अंदाज ना नेत्यांना आहे ना जनतेला। सगळे वातावरण संभ्रमित आहे। बहुतेक इच्छुक सेना भाजपाच्या युतीकडे डोळा लावून बसलेत। युती झाली काय आणि नाही झाली तरी त्याचे पडसाद खानापूर मतदारसंघात उमटताना दिसतील। युती झाली तर सेनेकडून खानापूरचे विद्यमान आमदार अनिलभाऊ बाबर यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। गेल्या 5 वर्षात आमदार बाबर सेनेच्या कमी पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात अधिक होते। त्यांचा भाजपाशी जास्त घरोबा होता। आमदार सेनेचे पण जवळीक भाजपाशी होती, त्यामुळे तेही भाजपात प्रवेश करणार अशा वावड्या अनेक वेळा उठल्या। ते कराडात मुख्यमंत्र्यांना गुपचूप भेटले। आत्ताही त्यांच्या उमेदवारीला सेनेतल्या काही लोकांचा विरोध आहे। इकडे माजी आमदार सदाशिव पाटील यांच्याकडे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पद होते, तेही काँग्रेसमध्ये फारसे रमले नाहीत। ते स्वतः काँग्रेसच्या स्टेजवर व त्यांचे चिरंजीव वैभव पाटील नेहमीच भाजपाच्या कळपात दिसायचे, त्यामुळे त्यांच्याही भाजप प्रवेशाच्या वावड्या येत राहिल्या। आता ते सुद्धा सेना भाजप युतीकडे डोळे लावून बसलेत। भाजप सेनेतून जमतंय का, नाहीतर अपक्ष लढायची तयारी त्यांनी केली। मैदान मारणार म्हणजे मारणारच असा निर्धार करून ते कामाला लागलेत। लोकसभेला वंचित आघाडीकडून लढलेले व आत्ता वंचित आघाडीचे महासचिव असलेल्या पडळकरांना भाजपात ओढण्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनी फिल्डिंग लावली आहे। त्याचबरोबर शिवसेनेचीही त्यांना ऑफर असल्याचे समजते, पण ते स्वतः वेट अँड वॉच अशा भूमिकेत आहे। एकूणच मतदारसंघाचे वातावरण संभ्रमित आहे। कोण कुठे जाणार, कोण कोण लढणार, कुणासोबत कुणाविरुद्ध लढणार, या सगळ्या गोष्टी येणाऱ्या 2-3 दिवसात स्पष्ट होतील। तूर्त सगळे संभ्रमित आहेत। अरे तुला काय कळलं का, असं प्रत्येक जण एकमेकाला विचारताना दिसतंय। बाकी वातावरण जोरात तापू लागले। निर्भीड व निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद।